हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे भोगी आणि तुम्हाला भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा. तर उद्या आहे मकर संक्रांत आणि आज आहे भोगी. तर भोगीची सगळ्यांनीच आज भाजी बनवली असेल, म्हणजे बऱ्याच जणांनी बनवली असेल. तर मिक्स भाजी बनवतो आपण ही, आणि काहींना आवडते काहींना नाही आवडत, पण आपल्या बनवण्यावर पण आहे. आपण जर मस्त अशी बनवली मिक्स तर एकदम छान पण लागते आणि खरंच खूप भारी लागते. मिक्स व्हेज टाईप एकदम भारी. तर याच्यामध्ये आपण हे वालाच्या शेंगा घेतलेल्या आहे, वाटाणा घेतलेला आहे, त्यानंतर हे ओला हरभरा घेतलेला आहे, वांगी, कांदा, बटाटा, टोमॅटो, गाजर आणि शेवग्याच्या शेंगा हे पण टाकत असतात. तर या पद्धतीने मिक्स भाजी असते आणि खायला पण खूप भारी लागते. तर माझे चालले होते तिकडे भांडे घासायचं, तर मिस्टरांनी भाज्या आणल्या आणि त्या कट पण करून ठेवल्या होत्या इथे. तर भाजी पण मीच बनवणार होते, पण नंतर मिस्टरांनी ते म्हटले मी भाजी बनवतो तू चपात्या कर. तर आणि गॅसची नळी पण बदलायची होती, त्यामुळे खूप वेळ पण गेला आणि त्यामुळे भरपूर असा टाईम होऊन गेला स्वयंपाकाला सुद्धा. तर असं चालू इथं काम भांडे घासणे का. आणि आता आमच्या घरी ना ते गॅसवाली उर आली असू, ही गॅसची नळी आमची ना खराब झाली. बघ हे बघा कशी खराब झालेली, तर ही चेंज करायची. तुम्ही खालचं बटन बंद आहे, बंद करून ठेवलेलं आहे. ते का काही राहील. ओके आले. या आलो का? बरोबर हो, बरोबर आले. या मस्त. तुम्हाला फोन ते तुमची गाडी आली तिथं म्हणलं फोन करावा तुम्हाला. ती ना खराब झाली बघा. बरं नाही फोन आला ना. हा ना वास मारायला लागली हो. नाही इतके दिवस ना नळी कधीच ठेवली नाही. एकदा केली ना चेंज आपण, एकदा चेंज झाली होती. थोडस जरी हा नाही थोडस जरी वाटलं ना हा काढून टाकायची. सगळ्यात बेकार दुखणं बरं ते हा वास बिसले बेकार येतो. आणि त्या तुझ्या दान केली बाहेर असतो तेच नाही तारा जरा असते. स्पेशल आहे तुमच्याकडे घेस काम ना. एवढंच एवढं होईल रिपेरिंग, नवीन नळी बसून होईल. तर मग आता इथं झाले सगळं सोडून वगैरे, तर आता म्हणजे साईडला येतो. कांदा राहिला होता कापायचा. तर इथे चालू होतं, म्हणजे त्या काकांनी नळी पण चेंज करून दिली आणि त्यानंतर गॅसची जी म्हणजे काहीतरी साफसफाई असते आतमधली, तर ती सुद्धा क्लिनिंग करून दिली पूर्ण आणि गॅस एकदम फास्ट पण चालायला लागला. म्हणजे आधी काही प्रॉब्लेम नव्हता गॅस चालण्यासाठी, पण तरी त्या काकांनी करून दिलं सगळं. ते म्हटलं तुम्ही आधी केले की आधी आम्ही म्हणजे गॅस वगैरे कधी कमीच नाही चाललं, त्यामुळे आधी आम्ही काही ते गॅसचं बघितलंच नाही. आणि तशी पण आम्हाला शेगडी चेंजच करायची होती, पण नळी खूपच खराब झाली होती आणि बऱ्याच दिवसाची खराब झाली होती. तर मिस्टरांना खूप दिवसापासून सांगत होती की मी बन चेंज करा, पण काही म्हणजे मिस्टरांनी मनावरच नव्हतं घेतलं आणि आता वास यायला लागलं त्यामुळे. तर इथे मी कप म्हणजे भांडे घासता घासता आधी भांडे असणार होते आणि मग स्वयंपाक करणार होते, पण त्यानंतर मग कपडे पण धुवून घेतले, कारण की मग गॅसचं काम चालू होतं म्हटलं एवढ्या वेळ, मग त्यावेळेला धुणं पण धुवून होईल, कपडे धुवून होतील म्हटलं. तर असे मी कपडे धुवून घेतले आणि चिमटे लावताना कपड्याला नेहमी या पद्धतीने लावायचे, म्हणजे शेजारच्या कपड्यावरती थोडासा कपडा ओढून त्यावरती चिमटा लावायचा, म्हणजे दोन्ही पण साईडने कपडे पॅक होतात आणि चिमटे पण मापत लागतात. तर बरेच जण काय करतात मध्यभागी चिमटा लावतात आणि किंवा सेपरेट सेपरेट दोन्ही बाजूनी दोन लावून देतात. तर त्याऐवजी असं थोडंसं एकावर एक कपडा ओढून चिमटे लावले ना सगळ्यांना चिमटे पण व्यवस्थित राहतात आणि वार वगैरे आलं तर पडती पण नाही कपडे आणि खूप जास्त चिमटेसुद्धा नाही लागत, चिमट्यांची पण बचत होते. तर धुणं भांडे झाल्याच्या नंतर आता स्वयंपाक बनवायचं. भांडे पण झाले तर माझे भांडे झाले, धुणं झालं आणि मिस्टरांचं आत्ताशी एवढं सोलून झालं बाई आक तयार करून झालं थोडंच.
तयार एवढंच केलं तर कांदा कापतरी कांदा कापायचं राहिलं मी कपडे नंतर धुणार होते आले स्वयंपाक करायचं होतं पण ते नळी चेंज करायचे त्याच्यामध्ये बराच टाइम गेला म्हटलं तोपर्यंत नळी चेंज करून आपण हे पण केलं ना शेगडी साफ करून शेगडी पण केली ना ती ओव्हर ऑइल खूपच दिवसाची नळी खराब झाली होती गॅस पण वाढला बरं खूप दिवसाची खराब झाली होती मिस्टरांना म्हटलं बदला बदला तर जेव्हा भाऊ वास यायला लागला तेव्हा फायनली मिस्टरांनी मनावर घेतलं माणूस काय ते काका सुद्धा म्हणले एवढे दिवस ते होतं करणारे प्लेस खराब काय ते एक हाती म्हणजे तुमच्या का मारा आम्ही कुठे जातो अरे म्हणजे एक हाती म्हणजे वर खराब होत नाही आमच्याकडे सहज काही नाही बरं झालं एकदा गेलं वास यायला लागला होता त्याचा गॅसचा खूप आणि वास येऊन सुद्धा 8 दिवस झाले त्या मिस्टरांनी आज मनावर घेतला खूप वास यायचा घरामध्ये गॅसचा तर चला आता मी भाजी बनवून घेते नंतर आज म्हणजे भोगीची भाजी बनवायची तर आज तीळ वगैरे टाकून मस्त भाजी मिक्स भाजी असते आणि त्याच्यानंतर आपण चपाती किंवा भाजी म्हणजे भाकरी पण तिळाची बनवायची असते आज तर ते पण बनवणार आहे आता तू कसं खायला आता आम्हाला तर आता हे सगळं कट करून घेतलंय आणि आता मस्त भाजी बनवणार आहे तर ते भाजी बनवायचं म्हणजे मीच बनवणार होते आणि त्याच्यानंतर मिस्टर म्हटले तू चपात्या करून घे मी भाजी करून घेतो म्हणजे पटकन फास्टमध्ये होईल तर त्यामुळे मग एकीकडे मिस्टरांनी भाजी बनवली कारण की सगळं त्यांनी चिरलेलं तर होतंच आता काही शिजवायलाच टाकायचं होतं त्यांना वाटलं मग आपणच घ्या करून भाजी पण आणि तर झाली होती भाजी पण खूप छान तर यांनी आधी तेलामध्ये कांदे आणि जी आपले तीळ आहे सफेद तर ते गरम करून घेतलं म्हणजे मस्त तळून घेतलं आणि त्यानंतर आता ते मिक्सरमध्ये बारीक करणार आहे आणि त्यामध्ये खोबरं पण टाकायचं आहे तर मस्त असं बारीक करायचं म्हणजे तीळ आणि कांदा त्यांनी खूप छान भाजी लागते ही आपण जी भोगीची भाजी बनवतो तर इथे मिस्टरांचं खोबरं कापायचं राहिलं होतं तर ते सुद्धा खोबरंसुद्धा थोडंसं गरमच करून घ्यायचं तर मिस्टरांनी थोडंसं लेट टाकलं त्याचं म्हणजे कट केलं तर त्यामुळे मग गरम नाही केलं मिस्टरांनी खोबरं तेलामध्ये तर नुसतं म्हणजे वाटून घेतलं आणि एकीकडे माझ्या चपात्या चालू होत्या तर चपात्यामध्ये सुद्धा मी हे करून घेतलं होतं म्हणजे चपात्यामध्ये वरून लाटताना मी ते तीळ टाकत होते कारण की आज तिळाची चपाती किंवा भाकरी खायची असते चांगली असते आणि भाजीतसुद्धा यूज करायची असतात आंघोळीच्या पाण्यातसुद्धा यूज करायचे असतात तर असं म्हणजे भाजी पण बनवायची होती तर इथे कांदा पण मिस्टरांनी गरम करायला टाकलेला होता आणि त्यानंतर कांदा गरम झाल्याच्यानंतर सगळ्या भाज्या टाकल्या त्याच्यामध्ये कट केलेल्या यस पण मस्त फ्राय करून घ्यायच्या तेलामध्ये आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद मीठ पण टाकायचं आणि हे थोडंसं शिजवून घ्यायचं झाकण टाकून तर त्यानंतर आता इकडं खोबरं मिस्टरांच्या लक्षात आलं तर नंतर आता ते त्यामध्ये टाकून बारीक करणार आहे आणि तसं टाकलं तरी छान होती आणि थोडंसं गरम करून घेतलं तर अजूनच छान लागते तर इथे लेट टाकल्यामुळं थोडंसं मिस्टरांनी तसंच केलं आणि मस्त हे पण तोपर्यंत शिजून गेले होते ह्या सगळ्या भाज्या आणि त्यानंतर मग जो आता मसाला वाटला आपण ज्या आधीचे तीळ वगैरे भाजून सगळं बारीक केलं होतं खोबरं तर हे म्हणजे घ्यायचं आहे आता बारीक म्हणजे परतून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर पण बारीक केली आणि आपल्याकडे जे जे मसाले आहेत ना ते पण टाकायचे बरेच असे 2-4 टाईपचे मसाले आहे आमच्याकडे तर ते त्याच्यामध्ये मिक्स केले आणि नंतर सगळं मिक्स करून भाज्या वगैरे मिक्स करून घेतल्या आणि वरून पाणी टाकून दिलं आणि खूप म्हणजे खूप भारी भाजी झाली होती आपण हॉटेलमध्ये मिक्स व्हेज खातो त्यापेक्षासुद्धा खूप भाजी मस्त झाली होती म्हणजे दरवेळेस तर असं वाटतंय नको ही मिक्स भाजी खायला पण यावेळेस तर एवढी टेस्टी झाली होती मिस्टरांनी बनवली होती आणि तुम्हाला पण जर रेसिपी आवडली असेल तर पुढच्या वेळेस बनवून बघा आता आपण लगेच तर काही भोगीची भाजी बनवणार नाही तर फायनली स्वयंपाक झाला आणि आम्हाला भात पण बनवायचा होता पण आता जरा टाईम झाला आज त्याच्यामुळे मग राईस कॅन्सल केला आज एवढंच कारण की थोडाशी जायला वेळ गेला असता आता आहे ना चाऱ्याची शेगडी घेणार आहे आम्ही गॅसची म्हणजे ना एकीकडे एक लवकर शिजतं आता मी चपात्या बनवल्या आणि मिस्टरांनी भाजी बनवली फास्ट पण झाल्या मस्त फोटो काढलाय मिस्टरांनी तर मित्रांनो या जेवायला टेस्ट करून बघतो मी असून बनवली आज भाजी तुम्ही बनवली काय खोटं सांगते मी चपात्या बनवल्या मिस्टरांनी भाजी बनवली मला तुझं नाव सांग आणि अर्ध्या तासात फास्ट मध्ये झालं आमचं स्वयंपाक अर्ध्या तासात झाला फक्त भाजीला थोडासा थोडा वेळ लागला शिजायला कशी
आज आवडली का नाही तर भोगीची भाजी मला खायचीच नाही म्हणायची एकदम झणझणीत